सावन पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो बी ब्लॉगमध्ये. आणि आजचा आपला कोकण सिरीजमधला सेकंड एपिसोड आहे. जर बघाल तर पहिला एपिसोड पूर्ण कोकण राईडच झाली, की तेव्हा पूर्ण थकलेलो, त्यानंतर काय शूट नाही केलं, पण ती राईडसुद्धा जबरदस्त होती. त्यानंतर आजचा दिवस आपण थोडं माझं गाव एक्सप्लोअर करू, त्यानंतर थिएम स्टेशनला जायचं आहे, माझी पहिली बाईक होती तिला घेऊन यायचं आहे, तो एक पार्ट होईल, ती एक छोटीशी राईड होईल. आणि आता तर बघूया कोकणातली सुंदर अशी सकाळ. इकडे घरातच केवढा रानमेवा असू दाखवतो, म्हणजे नारळ वगैरे आमच्या घरातच किती येते बघा, हे सगळे सुके नारळ आहेत, केळी आहेत. आणि आत्ताच त्या दिवशीच कालच काढले ना उपाय, हे काल काढलेले नारळ तेवढे, सुपाऱ्या पण आहेत तेवढ्याच. आणि बाहेर बघा, बाहेर पण नारळ एवढं दाखवतो तुम्हाला. बरं, या साईडने पूर्ण दिसत नाहीत, पण या झाडाला बरेच आहेत त्या बाजूला पण. आणि रिसेंटली तिथे काल कधी आलं वादळ बाबा, आम्ही बुधवारी वादळ होतं, आणि एवढं बेकार वादळ की पहिलं मला जेव्हा टेन्शन आलं की बाईक नेत होतो, त्यानंतर ते वादळाची तीव्रता एवढी जास्त होती की इकडचं एक आंब्याचं झाड पडलं. त्याच व्यतिरिक्त तिकडची वादळाची एक व्हिडिओ आहे माझ्याकडे, बघा तुम्ही आली तर मी तुम्हाला दाखवतो त्याच्यावरही बघा, ते झाड पडतानाची. आता एक निसर्गाची कलाकृती म्हणता आलेला, निसर्गाची कलाकृती म्हणजे जे मुंगळे असतात मोठे, त्यांनी पानांपासून बनवलेलं त्यांचं घर, आंब्याचं झाड आहे ना मोठं, सो आंब्याची पानं त्यांनी जॉईन करून करून हे अशा टाईपचं त्यांचं घर बनवलेलं पूर्ण. हे जर आता झटकलं तर अजून बरेच लाल मुंगळे असे पडतील बघा, तुम्हाला बघायला मिळत असतील, हे त्यांनी बनवले पूर्ण जबरदस्त. थोडासा नारळाच्या बागेत जाऊन येऊ. मागे सगळी नारळाची बाग आणि तिथे एक कोकमचं झाड आहे, कोकम तर जास्त नाही, दाखवायचा प्रयत्न करतो मी. एकदम फ्रेश कोकम. जाऊया आता मंदिराकडे, कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल ते रस्त्यात जापड्या मंदिर लागलं आपलं देवीचं, तिथे जाऊ.
मंदिराकडे. आज रामनवमीचा उत्सव असल्यामुळे स्पीकर वगैरे चालू, त्यामुळे बरंचसा काही व्लॉग नाही करता आला. सो मंदिर दाखवलं तुम्हाला फक्त. आता आपण जाऊया नदीकडे. तर माझं तुम्ही शेवटच्या सीनमध्ये जे भजी वगैरे बघितलं, भजीवाडे इकडे आलं की तेवढं माझं फिक्स असायचं लहानपणी. कधी मी माझ्याबरोबर माझ्या जे मुंबईचे इकडे मित्र असायचे, तेजस, निखिल, अथर्व, अजून एक मे बी व्हिडिओ बघतही असतील. तर मग धमालच येते. आता आम्ही घरातून गपचूप काजू घेऊन यायचो, इथे समोरच्या दुकानात विकायचो ते काजू, आणि इथे भजी आणि कोल्ड्रिंक प्यायचो. आणि आम्हाला कवल्या कवल्या पोरांना ते एक वाटायचं की आम्हाला कोणाला माहीतच नाही, आणि गावातले सगळेच एकमेकांना ओळखायचं, सगळ्यांना माहीत असायचं ते घरात. पण चला मग आता व्हिडिओ मोठं ब्लॉग सेटअपमध्ये जायचं आहे थिवींकडे.